फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनल मध्ये। तर फ्रेंड्स, आजचा काहीसा व्लॉग आपला रेसिपी व्लॉग आहे। आज मला खूप जास्त फिश खाण्याची इच्छा झाली आणि मी फिश घेऊन आलेली आहे। आणि मला असं वाटलं माझी फिश करी सगळ्यांनाच आवडते, तर ती तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर मी आज फिश करी बनवणार आहे। तिचा फ्लेवर काहीसा म्हणजे मालवणी फिश करी आहे, पण त्याच्यामध्ये गोवन, कोकणी, हलकासा बेंगॉली म्हणजे असा टच येणार आहे। सो पण हां, एवढी गॅरंटी मी नक्की देते की जी काही मी फिश रेसिपी दाखवणार आहे ती पाहिल्यानंतर तुम्ही फिश घेऊन येणार आणि ती करी बनवणार आणि सेम हे बघा, टेस्ट 100% ऑसमच निघणार। कारण जर मी करू शकते तर तुम्ही तर 100% करू शकता फ्रेंड्स। आणि खूप छान डिश आहे ही। सो ही राईस भाकरी चपाती कशाबरोबरही चालेल, तर उशीर न करता पटकन आपण रेसिपीला स्टार्ट। मी आज मार्केटमधनं ॲक्च्युली दुसरी फिश आणायची होती, पण आज कोळंबी मला खूप छान भेटली। हे बघा किती बिग साईज आहे, तुम्हालाही कळेल खूप मोठी आहे ॲक्च्युली। ही अर्धा किलो आहे फ्रेंड्स। ह्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि जो आपण बेंगॉली फ्लेवर देणार आहे। सो हे बघा, हे बेंगॉली लोकं जे असतात ना, हे कोळंबीचं डोकं ॲक्च्युली माशाच्या डोक्याला खूप जास्त टेस्ट असते, तर आपण ते पण हे क्लीन करून घ्यायचं छान आणि आपण ते त्याच्यामध्ये ॲड करायचं। आज जो मी मालवणी फिश करी मसाला तुम्हाला सांगणार आहे ना फ्रेंड्स, त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या प्रकारच्या फिश करीज बनवू शकता। चिकन करी पण बनवता येईल जर तुम्हाला मालवणी टाईप टेस्ट आवडत असेल तर। मी बनवली होती, मला म्हणजे आवडली, नॉनव्हेज म्हणलं की मला आवडतं। तो मी आत्ता जी फिश जो मसाला सांगते तुम्ही तेवढंच घ्या, म्हणजे माप तसंच घ्या, तर खूप टेस्टी बनेल। मग त्यासाठी आपल्याला लागेल हे ओलं खोबरं, मी पूर्ण एक नारळ घेतला आहे, कोथिंबीर, आलं बघा एवढं लागेल, एक मुठभर लसूणच्या पाकळ्या, एक चमचा जिरं, एक चमचा बडी सोफ, याच्यामध्ये थोडी मिक्स झाली होती ही, एक छोटीशी वाटी धने घेतलं आणि हा एक कांदा, आणि हे बघा ह्या ज्या बेडग्या मिरच्या आहेत ना, हे बघा अशा असतात त्या, त्या मी 12 ते 15 भिजत घातल्या होत्या, तर त्या आपल्याला मिक्स करायला। आपला मसाला आहे, पहिला तो आपण वाटून घेऊ। वाटून होईपर्यंत आपण तेलामध्ये ना कोळंबी थोडीशी फ्राय करून घ्यायची। ॲक्च्युली तिचा तो एक वास असतो तोच जातो। आपण तेल गरमला ठेवले, आता ह्याच्यामध्ये ह्या कोळंबीला मी सांगितलं ना काही जास्त लावलं नाही, ते बघा हे आपण जरा फ्राय करून घेऊया आणि मसाल्याची तयारी करूया। ही हळद ॲड करायची आहे आणि घरचा मसाला आहे ना तो ॲड करा। ॲक्च्युली जेवढं तुम्ही तिखट खाता ना तेवढं तुम्ही ॲड करा। मी एक 3-4 स्पून करते, कारण हा खूप जास्त क्वांटिटीमध्ये आपण बनवतो ना, त्याच्यासाठी। मसाला असेल तर ॲड करा, नसेल तर इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही। ह्या मसाल्यामध्ये पण बघा कोळंबी किती जास्त मोठी आहे, मला असं वाटतं हिचे 2 भाग मी केले करायला हवे होते, पण चला ठीक आहे। फ्रेंड्स, आपला मसाला वाटून झाला आहे, मी एवढा डब्बा भरून बनवला आहे ॲक्च्युली, कारण मला हा लागतो, तुम्हाला लागत असेल तर। आपली कोळंबी पण फ्राय झाली, आता आपण स्टार्ट करूया। आपले छान छान ही फिश आपण हे करून घेतले फ्रेंड्स। मम्मा खूप गरम आहे फ्रेंड्स। हा जो मसाला रेसिपी मी जी तुम्हाला दाखवली ना, की तुम्ही 8 ते 10 दिवस डीप फ्रीजमध्ये खूप छानपैकी राहते, की तुम्ही ठेवू शकता। इवन जर तुम्ही एकसाथ खूप जास्त फिश घेऊन येत आहे तर त्या फिशला मॅरिनेशन करा आणि ते ठेवा आणि त्याची करी बनवा, ऑसम टेस्ट लागते, खूप टेस्टी बनतात। सो चला आता आपण स्टार्ट करूया। तेल गरम झालं, त्यात कांदा टाका, आपला कांदा असा फ्राय झाला आहे, आता याच्यामध्ये जो आपण मसाला वाटण केला आहे ना ते ॲड करायचं। मी एवढं ॲड केलं, तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी आहे, मसाला हवा आहे का, एकदम पातळ खायचं आहे, त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करा। आपल्या मसाल्याला तेल सुटलं। कुकिंगमध्ये ना काहीच रॉकेट सायन्स नाही आहे, खूप सिम्पल असतं, फक्त ती डिश त्या कलेनी बनवावी लागते आणि हो त्याच्यामध्ये ॲड तुमचं प्रेम करावं लागतं। तुम्ही बघा त्या डिशला प्रचंड टेस्ट येईल। सो आपला मसाला भाजत आलेला आहे, आता आपण कोळंबी ॲड करूया। हा मसाला आहे ना चिकन मटनला कसं खूप भाजावं लागतं, ॲक्च्युली हा मसाला आपण पूर्ण कच्चाच वाटलेला आहे बरं का, त्याला अजिबात रोस्ट वगैरे पण नाही करायचं। मध्ये ॲड करायचं मीठ,
तुमच्या चवीनुसार आहे ना. जर आपण मसाला खूप छान बनवून घेतला ना तर एवढी इझी कुकिंग बनते ना की कळतही नाही. कुकिंग स्टार्ट कधी झाली आणि संपली कधी. बघा ऑलमोस्ट आपली डिश पूर्ण रेडी होत आलेली आहे. फक्त आता कोळंबी ऍड करायची आपल्याला आणि वरनं कोथिंबीर टाकायची आणि ऍड करायचं. वेस्ट काहीच करायचं नाही. मी एवढं जास्त पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला किती लागेल त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि आता याच्यामध्ये आपण फिश ॲड करूया. याच्यामध्ये ॲड करायचं कोकम, कांदा, मीठ ॲड करा. हे बघा आपलं छान छान कोळंबी ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. डन झालेली आहे. आता आपण मी ह्याला टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं बनलंय. खूप छान बनलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.